इंग्लिश मध्ये आणि आपल्या बोली भाषेमध्ये पावरीय भाषेमध्ये मी सांगणार आहे. लुक ॲट द पिक्चर्स अँड टेल देअर नेम्स म्हणजे पिक्चर बघायचंय आणि तुम्हाला त्यांची नावं सांगायची. म्हणजे काय कोण म्हणते अनुका जी लुक ॲट द पिक्चर्स आणि तुमका जे देखल असेल आणि देखे इनुका जे काय ऐकला असं तुमका जे कोई तेना काय ऐकला क मराठी मग काय ऐकला क इंग्लिश मा क आणि आपली पावरी भाषा मग काय भेटलं याकडे क पुत कैसे हत्ती याला मराठीत हत्ती म्हटलं जातं. इंग्लिश मध्ये इना अकाजे एलिफंट कोयला काय कोयला एलिफंट आणि पावरी मावी पावरी मा इना अकाजे हाती कोयला काय कोयला हाती. मराठी मध्ये हत्ती बोलला जातो इंग्लिश मध्ये याला एलिफंट म्हटलं जातं आणि पावरी भाषेमध्ये याला हाती कोयला. पुढचं बघूया पुढे आहे पतंग. पतंग मराठीमध्ये हिला पतंग म्हटले जाते आणि इंग्लिशमध्ये याला काय म्हटलं जातं काईट म्हटलं जातं आणि पावरी भाषेमध्ये याला पतंग म्हटलं जातं. काय कैकला येणार जे पतंग कैकला कप हाथी पतंग कप एलिफंट काईट समजलं. आता पुढे बघूया हे काय टोपी. मराठीत याला टोपी म्हटलं जातं इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात कॅप म्हणतात. टोप लागतो आपलं पाहिजे ते आपण काय पेरतला टोपी कैसे ही आपली टोपी. आणि आपलं काय जे उभा येतो हे ते वाहून आहे ते आपण काय घर मारे ते आपण काय ते पंखू लागतो ते ना काय आपण काय कळतला पावली मा पंखू. मराठीमध्ये याला पंखा म्हटला जातो आणि इंग्लिशमध्ये याला फॅन म्हणतात. पुढे बघूया याला मराठीमध्ये डोळा म्हटलं जातं. काय आहे हे डोळा. मग याला मराठीत डोळा म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये काय म्हणतात याला आईज. काय म्हणतात आईज. आणि पावरीमध्ये याला काय म्हटलं जातं डुओ. काय कळतला येणार का जे डुओ बरोबर. पुढे जाऊया पुढे हे आहे माकड. मराठीत याला माकड म्हटलं जातं इंग्लिशमध्ये याला मंकी म्हणतात. पावरी भाषेमध्ये याला माकडे बघितला. काय बघितला आपले ना माकडे. काय बघितला माकडे. मराठीत याला माकड म्हटलं जातं इंग्लिशमध्ये याला मंकी म्हटलं जातं. काय म्हटलं जातं मंकी. आणि पावरीमध्ये येणार का जे माकडे बघितलं. चला पुढे बघूया पुढे हे आहे ग्लास. ग्लास मराठीत याला पेला म्हटलं जातो. तसंही आपण आपल्या घरामध्ये ग्लासच म्हणतो याला. इंग्लिशमध्येही याला ग्लासच म्हटलं जातं. पावरी महिनाकाठी गिल्लास कळतो. काय कळतला पावरी ना गिल्लास. काय चली गिल्लास. अगोले देखोय यो काय से आपण काय जे काम कुठं जाणार आहे ते आपण काय करतला टाइम देतला. कोत्रा वाजता आपली शाळा भरतली. 11 वाजता शाळा भरतली. प्रार्थना कोत्रा वाजता लेतला. जसं आपण काम होईल तसं आपण काय देखतला घड्याळ वेळ देखतला. काय देखतला आपली घडी देखतला. काय घडी देखतला बरोबर. मराठीत याला घड्याळ म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये याला काय म्हणतात वॉच म्हटली जाते. आणि पावरी भाषेने काय जे घडी कळतला. काय कळतला घडी. अगोलस हे अम्ब्रेला. याला इंग्लिशमध्ये अम्ब्रेला म्हणतात. आपण याचं पाणी आवं लागे आपण काय काम कुठं जाणार आहे की आपण काय कळतला छत्री लेतला ते जातला फिरणे ती येणाऱ्या मराठीमध्ये काय म्हटलं जातं छत्री. याने इंग्लिशमध्ये हिला अम्ब्रेला म्हटली जाते आणि पावरीमध्ये येणारा जे छत्री कळतला. काय कळतला छत्री. चला पुढे बघूया हे आहे काय झाड. याला मराठीत झाड म्हटलं जातं. आपण काय खेत मग आपण काम करत आपण काय तोप लागे ती आपण ऋतुखान रे काम खूप जाय एकदम बसणे लागे ती आपण काय करतोला झाड तवे बसला. याला मराठीत झाड म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये याला ट्री म्हणतात आणि पावरी भाषेमध्ये याला झाडच म्हणतात. पुढे बघूया हे आहे खोका. मराठीत याला खोका म्हणतात. आपल्याला काही वस्तू ठेवायच्या असतील तर आपण खोक्यात ठेवतो. आपण त्याचं काही निघणं रे काही सामान घालणं रे ते आपण खूप ठेवतला. काही सामान आवे बाटते गोतो चोबी पॅक होई नावतो चोबी खोका मावतो. हे काय मराठीत म्हणता याला खोका म्हणतात. इंग्लिशमध्ये याला बॉक्स म्हटलं जातं. काय म्हणतात याला बॉक्स म्हणतात. आणि पावरी महिन्याकाठी खूप कळतला. काय कळतला खूप. चला पुढे बघूया हे बघा आपण मग कुंकुमाचं खातलो.
खातला की नाही आपला मासा, नदी जातला मासा धरतला, गवतला की नाही तुम्ही त्याने मासा, गवतला नाही ती, याला मराठी मच्छी म्हटली जाते. काय म्हणायला? मच्छी. आणि इंग्लिश मध्ये हिला फिश म्हटलं जात. आणि पावरी मा येणार म्हणजे मासा गळीला. काय गळीतला? मासा. आता हे सांगा हे काय, याला मराठी कोंबडी म्हटली जाते. काय म्हटली जाते? कोंबडी. आणि इंग्लिश मध्ये याला हेन म्हटलं जात. आणि पावरी मा येणार म्हणजे कुकडो गळीतला. काय गळीतला? कुकडो. आता पुढे बघूया हे काय, तुम्ही खाता का नाही, तुम्ही खाताला की नाही, तुम्हाला गवतलो नाही, आपण इथं झाडेच आहे, आंबान झाडेच आहे. से की नाही? से ने काय से ग? आंबो. काय से? आंबो. मराठीत याला काय म्हणतात? कैरी आंबा. काय म्हणतात याला? कैरी किंवा आंबा. आता इंग्लिश मध्ये मॅंगो म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मॅंगो. आणि आपली आपल्या पावरी भाषेमध्ये येणार आहे काय कळितला? आंबो. काय कळितला? आंबो. चला तर पुढे बघूया. पुढे आहे काय? आहे फुगा. याला मराठीत काय म्हटलं जातं? फुगा. याच्यात आपण हवा भरतो की नाही, हवा भरतोला की नाही, आपण कानला फुगा ओढणार रोयतला, कानला येत रोयतला, कोणी कधी फुकटा आवडतो, कोणी कधी फुकटा नाही आवडतो, कोणी कधी पीक लागतली फुगू फुगेटी फुटेटी हे की नाही. बरोबर आहे. याला मराठीत फुगा म्हटलं जातं. इंग्लिश मध्ये याला बलून म्हणतात. काय म्हणतात इंग्लिश मध्ये? बलून. याने पावरी मग काय कळितलं? फुगू. काय कळितला? फुगू. काय हा? फुगा. है ना. आता चला पुढे बघूया. पुढे काय काय आपला? हाते. आपलं रुटू खातला की नाही? हाते खातला. काही काम करे ते हात झोपला. आपण सामान पडलो रही, आपण हात बांधला रही, ते आपण काय आवडतलो काय नी ने ते आपला हात जे दुधा महत्व रोयतला. काही बी काम करणं रोये, काही बी खाणं रोये, पिणं रोये, धमणू रोये, काय करणं रोये, ते आपण माझे हात गोडणं रोयतला. तर याला मराठी मध्ये हात म्हटलं जातो. आणि इंग्लिश मध्ये याला हॅड म्हणतात. काय म्हणतात याला इंग्लिश मध्ये? हॅड म्हणतात. आणि पावरी महिना घाते हात कोयतलं. काय कोयतलं? पावरी मा हात कळतला. चला पुन्हा पुन्हा आपण एक वेळा रिव्हिजन घेऊ. एकदा मराठी, इंग्रजी आणि पावरी. त्याला मराठीत कप म्हटलं जातं, इंग्लिश मध्येही कप म्हटलं जातो आणि पावरी मध्येही कप म्हटलं जातो. येणा काय काय कळतला? हत्ती कळतला मराठी मा, इंग्लिश मा एलिफंट कळतला आणि पावरी मा हाती कळतला. येणा काय काय कळतला मराठी मा? पतंग कळतला. इंग्लिश मा काईट कळतला आणि पावरी मा पतंगूच कळतला. यो काय से? टोपी. त्याला मराठी येणाऱ्या मराठी मा टोपी कळतला, इंग्लिश मा कॅप कळतला आणि पावरी मा टोपी कळतला. यो से पंखू. येणाऱ्या मराठी मा पंखा कळतला, इंग्लिश मा फॅन कळतला आणि पावरी मा पंखू कळतला. यो से डू. काय केली? डू. येणाऱ्या मराठी मध्ये डोळा म्हटला जातो आणि इंग्लिश मध्ये आईज म्हणतात आणि पावरी मा डू कळतला. यो से माकडे. येणाऱ्या मराठी मा माकड कळतला, इंग्लिश मा मंगी कळतला आणि पावरी मा माकडे कळतला. से ग्लास. येणाऱ्या मराठी मा पेला कळतला, इंग्लिश मा ग्लास कळतला आणि पावरी मा गिलास कळतला. यू से घडी. येणाऱ्या मराठी मा घड्या कळतला, इंग्लिश मा वॉच कळतला आणि पावरी मा घोडी कळतला. यू से छत्री. येणाऱ्या मराठी मा छत्री कळतला, इंग्लिश मा अम्ब्रेला कळतला आणि पावरी मा छत्री कळतला. यू से झाड. येणाऱ्या मराठी मा झाडूच कळतला, इंग्लिश मा ट्री कळतला आणि पावरी मा झाडूच कळतला. यो से खुको. येणाऱ्या मराठी मा खोका कळतला, इंग्लिश मा बॉक्स कळतला आणि पावरी मा खुको कळतला. यो से माछा. येणाऱ्या मराठी मा मच्छी कळतला, इंग्लिश मा फिश कळतला आणि पावरी मा माछा कळतला. यो से आंबो. येणाऱ्या मराठी मा कैरी किंवा आंबा कळतला, इंग्लिश मा मॅंगो कळतला आणि पावरी मा आंबच कळतला. दुसरे फुगू. येणाऱ्या मराठी मा फुगा कळतला, इंग्लिश मा बलून कळतला आणि पावरी मा फुगू कळतला. दुसरे हात. येणाऱ्या मराठी मा हात कळतला, इंग्लिश मा हॅड कळतला आणि पावरी मा हात कळतला.